नमस्कार मित्रांनो, आज आपण शासकीय रेखाकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा यांचा परीक्षा फॉर्म विद्यार्थ्यांचा कसा भरावा हे आज आपण बघणार आहोत। अगदी मोबाईलचा वापर करून सहज आणि सोप्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म या ठिकाणी भरणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला या फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारा म्हणजे पासपोर्टचा फोटो। त्यासाठी प्ले स्टोर आपल्याला जायचं आहे आणि प्ले स्टोरवर आपण एक ॲप आहे रिड्यूस कॅमेरा ॲपरी कॅमेरा 100 KB हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप आपण इन्स्टॉल केलेलं आहे। आता मी बाहेर पडतो। त्यानंतर आपल्याला जी वेबसाईट दिलेली आहे त्या साईटवर आपल्याला जायचं आहे आणि प्रत्येक शाळेला एक लॉग इन आय डी दिलेला आहे, तो लॉग इन आय डी आपल्याला वापरून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सर्वात वरती आपल्याला या ठिकाणी 3 रेषा दिसतात बघा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येथे आपल्याला रजिस्टर न्यू ॲप्लिकंट असं आपल्याला दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। आता विद्यार्थ्याचं या ठिकाणी पूर्ण माहिती आपण भरूया। त्यानंतर आता आपल्याला ठिकाणी महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करणे। यासाठी आपण एक ॲप इन्स्टॉल करून घेतलेलं आहे आत्ताच, हे ॲप आपण ओपन करूया। या ॲपमध्ये आपण विद्यार्थ्याचा फोटो काढूया। आता या विद्यार्थ्याचा फोटो काढल्यानंतर आपण या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे। अपलोडवर क्लिक करतो। या ठिकाणी आपल्याला ब्राउज दिसते पा, ब्राउजवर क्लिक करतो, फाईल्स, आणि आपल्याला त्या विद्यार्थ्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा। हा फोटो मी आता इथे अपलोड करतो। विद्यार्थ्याचा फोटो या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी सेव्ह असं म्हणायचं। आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे ती माहिती एकदा आपण पुन्हा चेक करू शकतो। आता ज्या विद्यार्थ्यांची आपण माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला, ती लिस्ट आपल्याला कुठे मिळेल, तर त्यासाठी सुद्धा सर्वात वरती हे जे 3 रेषा आपल्याला दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे आणि येथे आपल्याला आता दिसेल रजिस्टर्ड ॲप्लिकंट लिस्ट, यावर क्लिक करायचं आहे। आपण एलिमेंटरीचे जे काही फॉर्म भरले असतील किंवा कोणती लिस्ट आपल्याला पाहिजे ती इथून आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपल्या या ठिकाणी शाळेचं नाव, गेट कॅन्डिडेट लिस्ट, आणि येथे आपण बघू शकतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे आपण फॉर्म भरलेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला ठिकाणी दिसते। तर अशा पद्धतीने आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेचे फॉर्म आपण भरू शकतो अगदी आपल्या मोबाईलचा वापर करून। धन्यवाद।